हॅलो बच्चो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7 जो सायन्स लेसन आहे इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स या लेसनचा पार्ट 3 ते बघणार आहोत. पार्ट 1 आपण त्याची प्रस्तावना जी होती या लेसनची ती इथे बघितलेली आहे. त्यानंतर पार्ट 2 आपण स्काय वॉचिंग हा पॉईंट इथे बघितलेला आहे. आता यापुढचा जो टॉपिक आहे तो आपण पार्ट 3 इथे बघणार आहोत. तर ठीक आहे, स्टार्ट करूया. आपण इथे स्काय आणि स्पेस याची डेफिनेशन इथे बघणार आहोत. तर स्काय म्हणजे काय? तर स्टँडिंग इन अन ओपन स्पेस, सपोज आपण एखाद्या रिकाम्या जागेवरती उभे आहोत, किंवा इफ यू लुक ॲट द स्काय ऑन अ क्लाउडलेस नाईट, अंधाऱ्या रात्री निरभ्र अशा रात्री आपण मोकळ्या जागेवर उभे आहोत आणि आपण आकाशाकडे बघत आहोत, तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर वी सी नंबर्स ऑफ स्टार्स अगेन्स्ट द डार्क बॅकग्राऊंड. या काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अनेक चांदणे आपल्याला इथे दिसतात. डार्क ग्राउंड द पोर्शन अर्थ ॲटमॉस्फिअर अँड प्रपोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन अ फॉर्म ऑफ रूफ बाय अवर आईज व्हाईल स्टँडिंग ऑन द अर्थ इज कॉल्ड द स्काय. पृथ्वीच्या वातावरणाचा व त्याही पलीकडे, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, पृथ्वीच्या वातावरणाचा आणि व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पृथ्वीवर दिसू शकणाऱ्या व बियॉन्ड विच कॅन बी सीन, पृथ्वीवर दिसू शकणाऱ्या व त्याही पलीकडे त्या छताच्या स्वरूपात भासणारा जो भाग आहे त्याला स्काय असे म्हणतात. आणि स्पेस, स्पेस म्हणजे काय? द कंटिन्युअस एम्प्टी स्पेस बिटवीन द स्पेनेस प्लॅनेट स्टार्स एक्सेट्रा इन द स्काय इज कॉल्ड स्पेस. म्हणजे काय? तर आकाशस्थ गोलांच्या, आकाशस्थ गोलांच्या म्हणजे तारे ग्रह दरम्यान असलेल्या पोकळीच्या स्वरूपातील सलग भाग, बिटवीन द स्फिअर असणाऱ्या पोकळीच्या स्वरूपातील सलग भाग, सलग जागा, यात वायू, धुलीकण इन द स्काय आपण स्काय म्हणतो. आणि त्यामध्ये काय काय असतं? इट मेन कंटेन गॅस अँड डस्ट पार्टिकल्स, त्यामध्ये गॅस असतो, धुळीचे कण असतात, आकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झालेले असतात. नंबर ऑफ स्टार्स क्लस्टर हॅव फॉर्म इन स्पेस. ठीक आहे, पुढे बघूया. द सन, द मून अँड द स्टार्स आर सीन इन राइसेस इन द ईस्ट अँड सेट द वेस्ट बिकॉज द अर्थ रोटेट्स फ्रॉम द वेस्ट टू द ईस्ट. सूर्यचंद्र आणि तारे पूर्वेला उगवतात, सेट इन द वेस्ट, आणि कुठे मावळता? पश्चिमेला मावळताना दिसतात. कारण पृथ्वी ही काय असते, काय करते? स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असते. बघा, द अर्थ रोटेट्स फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असते. इफ वी ऑब्झर्व केअरफुली वी विल ऑल्सो नोटीस दॅट स्टार्स राईज अँड सेट 4 अर्लियर एव्हरी डे. जर आपण बारकाईने बघितलं तर असं आपल्याला लक्षात येतं की तारे दररोज 4 लवकर उगवतात, 4 अर्लियर डे. याचा अर्थ काय होतो की एखादा तारा आज रात्री 8 जर उगवला, दॅट इज इट स्टार्स रायसेस ॲट 8 PM टू नाईट. एखादा तारा जर 8 उगवला तर इट विल राईज ॲट द 7:56 PM टुमॉरो. तर तो उद्या 7:56 काय होईल? उगवताना दिसेल. म्हणजेच काय? तर दररोज हे जे तारे असतात 4 लवकर आपल्याला उगवताना दिसतात. आता या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर काय दिसतं की अगेन्स्ट द बॅकग्राऊंड ऑफ स्टार्स द सन अँड द मून अपियर टू मूव्ह फ्रॉम द वेस्ट टू द ईस्ट. या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला चंद्र आणि सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना आपल्याला दिसतात. सन अँड मून अपियर मूव्ह फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला सरकताना दिसतात. सूर्य हा दिवसाला सुमारे, सूर्य हा बघा, द सन मुव्हिंग थ्रू 1 एव्हरी डे अँड द मून दो 12-30 degrees. सूर्य हा सुमारे 1 तर चंद्र हा दिवसाला 12-13 ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे आपल्याला सरकताना दिसतो. द मून थ्रो इन 12-30 degrees. दिस हॅपन्स ड्यू टू द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड दॅट ऑफ द सून अराउंड द
म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचे आपल्याला दिसत असते. लक्षात आले? त्यानंतर आता पुढे काय म्हटलं, ऑलवेज रिमेंबर, आता लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. काय आहे की बघा, द प्लेस ऑफ स्काय वॉचिंग शूड बी अवे फ्रॉम द सिटी अँड एज फार एज पॉसिबल इट शूड बी अ न्यू मून नाईट. म्हणजे काय तर बघा, आकाश निरीक्षणाची जागा ही शहरापासून दूर व शक्यतो अमावस्येची रात्र असावी. त्यानंतर पुढे बायनोक्युलर्स ऑर टेलिस्कोप शूड बी यूज फॉर स्काय वॉचिंग. आकाश निरीक्षणासाठी आपल्याला द्विनेत्री व दुर्बिणीचा वापर करावा. त्यानंतर आयडेंटिफाईंग द पोल स्टार इन द नॉर्थ मेक द स्काय वॉच इज हिअर, हेन्स द पोल स्टार शूड बी यूज ॲज अ रेफरन्स पॉईंट फॉर स्काय वॉच. म्हणजे काय तर उत्तर दिशेकडील ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण करणे सोपे जाते. आयडेंटिफाय द पोल स्टार म्हणजे उत्तर तारा जो आहे, ध्रुव तारा जो आहे उत्तर दिशेचा, इन द नॉर्थ मेक्स द स्काय वॉच इझियर. त्यामुळे काय होते की आकाश निरीक्षणासाठी आपल्याला हा ध्रुव तारा जो आहे तो आपल्याला दिशा दाखवण्यामध्ये आपल्याला त्याची मदत मिळते. पुढे As the stars in the west set early sky watching should begin with stars in the west. म्हणजे काय तर बघा, पश्चिमेकडील तारे आपल्याला लवकर मावळताना दिसतात, वेस्ट सेट अर्ली असल्याने सुरुवातीला पश्चिमेकडील ताऱ्यांपासून निरीक्षणात आपण सुरुवात करायची आहे. पुढे as in geographical maps the east and west are shown टू द राईट अँड लेफ्ट रिस्पेक्टिव्हली इन द स्काय मॅप. म्हणजे आकाश नकाशावरती ॲस अ जिओग्राफिक मॅप, आकाश नकाशावरती काय आहे की भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते. आणि लास्ट पॉईंट काय आहे जो लक्षात ठेवण्याचा आहे, ऑन अ स्काय मॅप द नॉर्थ अँड साऊथ आर टुवर्ड्स द बॉटम अँड टॉप ऑफ द मॅप रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय तर नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर दक्षिण दिशा दाखवली असते, कारण नकाशा हा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो. दिस इज द बिकॉज द स्काय मॅप्स टू बी हेल्ड ओव्हर हेल्ड. ज्या दिशेला होल्ड द स्काय मॅप इन द सर्च वे दॅट द डायरेक्शन वी फेस इज ॲट द बॉटम साईड. म्हणजेच काय, ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा जो टॉपिक बघणार आहोत तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ज्याचं नाव आहे कॉन्स्टिलेशन. हा टॉपिक थोडासा मोठा आहे आणि या व्हिडिओमध्ये जर घेतला तर तो हा जो व्हिडिओ आहे आपला हा खूप मोठा होईल आणि आपल्याला बघायला सुद्धा तरकंटाळा येईल आणि मुलांना समजायला देखील हा थोडासा अवघड जाईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इथपर्यंतच एवढाच भाग. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.